आता अभिमानाने बोला माझं सोलापूर न्यूज चॅनेल. देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे उलटली आहेत, तरीही अद्याप अक्कलकोट तालुक्यातील लोकवस्तीमधील नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळालेला नाहीये. आणि हा अधिकार द्या, अन्यथा रिपाईतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. अक्कलकोट तालुक्यातील दुधनी ग्रामीण येथील भीमनगर, गांधीनगर तांडा, शिवाजीनगर तांडा, मेत्रेनगर तांडा 1 आणि मेत्रेनगर तांडा 2 या 4 लोकवस्तीच्या नागरिकांना मतदानाचा अधिकार देण्यात यावे अशी मागणी नायब तहसीलदार संदीप लटके यांच्या रिपब्लिकन पक्ष म्हणजेच आठवले गट यांचे जिल्हा चिटणीस सैदप्पा झळकी आणि अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय प्रमुख संदीप पटकन यांच्याकडे सदर निवेदन देण्यात आले आहे. याप्रसंगी रिपाईचे जिल्हा चिटणीस सैदप्पा झळकी, तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे, युवा तालुका अध्यक्ष अप्पा भालेराव, अक्कलकोट शहर अध्यक्ष अजय मुकणार, सरचिटणीस शुभम मडिखांबे, दिनेश रुही, दुधनी शहर अध्यक्ष गोरखनाथ धोडमनी, आंदेवाडीचे शाखाध्यक्ष रमेश दोडमनी आदी उपस्थित होते. दुधनी ग्रामीण या भागातील भीमनगर, गांधीनगर तांडा, शिवाजीनगर तांडा, मेत्रेनगर तांडा 1 आणि मेत्रेनगर तांडा 2 असे वसाहत असून येथील नागरिक देश स्वातंत्र्यापासून वास्तवास आहेत. येथे सुमारे 3 ते 4 हजार लोकसंख्येची वसाहत असून 2 ते 2.5 हजार मतदार आहेत. या सर्व मतदारांना आतापर्यंत मतदानाचा अधिकार मिळाला नाही. दुधनी नगर परिषदेपासून 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर असलेले येथील नागरिक देशाच्या स्वातंत्र्यापासून मतदानापासून वंचित असून फक्त मूलभूत सुविधा मात्र शासनाने सिन्नूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केली जात आहे, पण मतदानाच्या अधिकारापासून येथील नागरिकांना वंचित ठेवले आहे. येथील भीमनगरमध्ये बौद्ध समाजाचे आणि तिन्ही तांड्यांमध्ये बंजारा समाजाच्या लोकांची वसाहत असल्याने मुद्दाम मागासवर्गीय समाजातील लोकांना मतदानाचा अधिकार देण्यास टाळले जात आहे. येथील नागरिकांसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत मंजूर व्हावी आणि नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी येथील नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा केला जात आहे, परंतु जाणून बुजून येथील मागासवर्गीय लोकांना मतदानापासून आणि स्वतंत्र ग्रामपंचायतीपासून वंचित ठेवले जात आहे. तरी कृपया आपण जातीने लक्ष देऊन येथील मागासवर्गीय लोकांना न्याय मिळवून द्यावे अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा रिपब्लिकन पक्ष आठवले गट यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.